कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. 143 ब वर्ग सभासद यादी कारखान्याने सादर केली आहे. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ब वर्ग संस्था सभासद यादी मागवण्यात आली होती. त्यानुसार 143 पैकी 132 सभासदांचे ठराव दाखल झालेत. शुक्रवारी 16,815 सभासदांची यादी कारखान्याने सादर केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील पारंपरिक विरोधक असणारे महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील गट पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. मुदत संपताच सत्ताधारी आणि विरोधकांकडून संस्था गटातून विजयाचे दावे प्रतिदावे सुरू झालेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलंय. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन